मोदी सरकारचं शेतकऱ्यांना सर्वात मोठं गिफ्ट, शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा होणार 11,000 कोटी, प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार 2,000 रुपये। सीए विरोधी आंदोलनावरून मोदींचं काँग्रेससह इतर विरोधकांवर टीकास्त्र, संसदेविरोधातच रस्त्यावर उतरल्याची केली टीका। दिल्लीतील निर्भया प्रकरणी दोषींची याचिका कोर्टानं फेटाळली, 7 तारखेला नराधमांना फाशी। दिल्लीत सीए एनआरसी विरोधात तीव्र निदर्शनं, रस्त्यावर चित्र रेखाटून रांगोळ्या काढून विद्यार्थ्यांकडून निषेध। मिशनरी शाळांमध्ये शिक्षण घेऊन विदेशात जाणारे अनेक भारतीय गोमांस खातात, केंद्रीय मंत्री गिरिराज सिंग यांचा वादग्रस्त वक्तव्यानं खळबळ। मदुराईमध्ये स्वराज्य संस्थांच्या मतमोजणीवेळी 2 गटात तराडा, हाणामारीची घटना कॅमेऱ्यात कैद। बिहारमध्ये प्रेमी युगुलाला सरपंचाकडून मारहाण, बघ्यांची गर्दी, मारहाणीची घटना कॅमेऱ्यात कैद। उत्तर प्रदेश हापूरमधला गोळीबाराचा व्हिडिओ व्हायरल, व्हिडिओ काढणारे एकाला अटक, एक जण फरार। मध्य प्रदेशात 2 वाघांकडून काळविटाचा पाठलाग, पर्यटकांनी अनुभवला थरार, घटनाक्रम कॅमेऱ्यात कैद। दिल्लीच्या बॅटरी फॅक्टरीला आग, आग आटोक्यात आणताना अग्निशमनच्या एका जवानाचा मृत्यू, शहीद जवानाच्या कुटुंबियांना दिल्ली सरकारकडून 1 कोटींची मदत। देहरादूनमधल्या एका कार शोरूमला भीषण आग, आगीत लाखोंचं नुकसान, आगीवर नियंत्रण मिळवण्यात फायर ब्रिगेडला यश। लुधियानामध्ये सायकल फॅक्टरीला आग, जीवितहानी नाही, कारण अद्याप अस्पष्ट। जर्मनीतील प्राणी संग्रहालयात भीषण आग, 30 हून अधिक प्राण्यांचा होरपळून मृत्यू, घटनेमुळे प्राणी मित्रांमध्ये शोक। इराकच्या बगदाद एअरपोर्टवर रॉकेट हल्ला, हल्ल्यात 8 जणांचा मृत्यू, अमेरिकेनं हल्ला केल्याची सूत्रांची माहिती। मॅग्रा 4 दिवसीय कसोटीच्या विरोधात कसोटीच्या नियमांची तडजोड न करण्याची आयसीसीकडे केली मागणी। गुडघ्याच्या दुखापतीमुळे महिला हॉकीपटू सुनीता लाकराची निवृत्ती, 2018 साली आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतासाठी जिंकलं होतं रौप्य पदक। आयपीएलसाठी राजस्थान रॉयल्सची आश्चर्यचकित करणारी घोषणा, न्यूझीलंडचा फिरकीपटू इश सोधी करणार आरआरच्या फिरकीपटूंना मार्गदर्शन। प्रो कबड्डी लीगमुळे कबड्डी पोहोचली सातवा समुद्रापार, गुगल इयर इन सर्च 2019 मध्ये प्रो कबड्डी दुसऱ्या स्थानी। बोडो सिनेमातील राजकुमार रावचा लुक समोर, महिलेच्या गेटअप मधील फोटोची नेटकऱ्यांकडून आलिया भट क्रिती सॅननशी तुलना। पोलीस कॉन्स्टेबल सागर गोरपडे यांनी गायलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, वाढदिवसानिमित्त गायलेल्या गाण्याला 3 दिवसात 15 लाख व्ह्यूज।